विवेक तेंडुलकर ने इथे यावे स्टेजला. विवेक तेंडुलकर ए विवेक तेंडुलकर भीमराव विवेक तेंडुलकर हल्ला कृपया इथे स्टेजला संपर्क यावे. विवेक तेंडुलकर बेनकर टीम यांनी टॉस जीतून फिल्डिंग घेतलेली आहे आणि या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित हे चिन्नर टीमचे अमित ह्यांना मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. अमित यांनी स्टेजला संपर्क यावे, त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेऊन जावे या मॅचची. चिन्नर टीमचे अमित आले. हाँ चिन्नर टीम चे अमित आलेले आहेत. त्यांनी अत्यंत सुंदर बॉलिंग टाकून 3 विकेट घेतलेले आहे या मॅच मध्ये वांजे टीम विरुद्धात. हे बॅटिंगचा जीवन हे राईट आर्म ओव्हर अत्यंत सुंदर स्लो डिलिव्हरी आणि हा मॅन ऑफ द मॅच चे मानकरी चार ओव्हर ओ बॉल सांगितलं अंकल जीवन ना. हा जीवन पाटील आणि अत्यंत सुंदर सेकंड डिलिव्हरी ती पण त्यांनी मिस केलेली आहे. डॉट 2 बॉल 0 रन गजानन स्ट्राइक वरती गजानन आणि सचिन नॉन स्ट्राइकला सचिन लोकल आणि गजानन स्ट्राइकला आहे आणि हा फुल टॉस डिलिव्हरी आणि लेग अंपायरचा इशारा आहे नो बॉल आत्ताचा नो बॉल आणि फ्री हिट अंपायरचा इशारा आहे फ्री हिट. गजाननी हा फुल टॉस बॉल लेग साइडला तडकावलेला आहे 6 रनासाठी. बॅट्समन गजानन आणि सचिन नॉन स्ट्राइकला सचिन बस जीवन बॉलर जीवन आहे. त्यांनी अत्यंत सुंदर पहिले 2 डिलिव्हरी टाकल्या आणि थर्ड डिलिव्हरी त्यांनी फुल टॉच टाकलेला आहे तो नो बॉल दिलेला आहे अंपायरने. हे फ्री हिट आहे 6 रन नो बॉल 6 रन. आणि हा अत्यंत सुंदर असा आणि हा तडकवलेला आहे आणि हा बॅट बॉल फिल्डर हाय आणि हा 6 रन कॅच ड्रॉप केलेला आहे बेनकरच्या फिल्डरने. हातात बॉल होता पण त्यांनी तो बॉल सोडलेला आहे पण फ्री हिट होता विकेट नसता गेला पण रन जरूर वाचले असते साई टीमचे. बेनकर टीमला थोडेफार आणि अत्यंत सुंदर स्लो डिलिव्हरी बट जीवन हे अत्यंत सुंदर स्लो डिलिव्हरी टाकत आहेत. जीवनची अत्यंत सुंदर अजून एक त्यांनी मिस केलेला आहे बॅट्समनला कळून दिलं नाही की बॉल कसा चाललाय त्यांचा. अत्यंत सुंदर डिलिव्हरी आणि आपण अंपायर कडे बघत आहात आणि अंपायरचा डिसिजन वाईड
व्हाइट प्लस वन रन. सचिन आज स्ट्राइक वरती आलेले आहे. जीवन यांची अत्यंत सुंदर अशी आणि सुंदर असा सचिननी ऑफ साइडला बॉल तडकवलेला आहे आणि हा चार रन. अंपायरचा इशारा चार. एक ओव्हर कितना रन एक ओव्हर मध्ये 18 रन झालेले आहे. जीवन यांना 18 रन एक ओव्हर मध्ये मारलेले आहे. 19 झाले. 19 एक रन 19. एक ओवर 19 रन. नेक्स्ट बॉलर प्रफुल्ल. प्रफुल्ल आलेला आहे दुसरी ओवर टाकायला. एक ओवरला 19 रन झालेले आहे. सुंदर अशी बॅटिंग केलेली आहे साई टीमनी. एक ओवरला 19 रन तर एव्हरेज स्कोर अत्यंत सुंदर झालेला आहे. रन रेट प्रफुल्ल यांचा पहिला डिलिव्हरी. सुंदर असा ब्लॉक होल मध्ये बॉल टाकलेला आहे आणि त्यांनी लेफ्ट साइडला एक रन धावा पळालेला आहे. गजाननने एक रन काढलेला आहे. ओव्हरऑल स्कोर झालेला आहे 20 रन. प्रफुल्ल आणि सुंदर असा त्यांनी बॉल टाकलेला आहे पण तो फुल टच बॉल होता आणि या चार रनासाठी अत्यंत सुंदर लेग साइडला यांनी चार रन मारलेला आहे सचिन यांनी. फुल टच डिलिव्हरी आणि चार रन. 24 रन झालेले आहे. दोन बॉल 24 रन. अत्यंत सुंदर असा मिस केलेला आणि हा कट विकेट. सचिन यांचा विकेट गेलेला आहे. एक विकेट 24 रन 3 बॉल. नेक्स्ट बॅट्समन सतीश. नेक्स्ट बॅट्समन आहे सतीश. सतीश मोकळ हे नेक्स्ट बॅट्समन आहेत साई टीम कडून. 24 रन झाले आहेत. 3 बॉल 1 विकेट. आम्हाला के के अंकल यांची बॉलिंग बघायची आहे. ह्या ओव्हरच्या नंतर आम्ही एक्सपेक्ट करतो की के के अंकल यांची ती बॉलिंग जी लेग साइड टर्न आहे ना तो आम्हाला बघायचा आहे. होप सो आम्हाला तो बघायला भेटेल याच्यानंतर. के के अंकल, के के अंकल हे मॉर्निंग क्लबचे शेरमोन आहेत. के के अंकल सुंदर सुंदर असा डिलिव्हरी आणि हा एक रनासाठी आणि हा सुंदर असा थ्रो. एक रन 25 रन.
25 रन 25 सुंदर असा एक रन. अरे अत्यंत सुंदर डॉट बॉल डॉट बॉल. अत्यंत सुंदर त्यांची बॉलिंग आहे. या ओव्हर मध्ये त्यांनी हार्डली 6 रन अप्रॉक्स दिलेला आहे आणि अत्यंत सुंदर अजून एक डिलिव्हरी त्यांची जी ऑफ साइड ला फ्रंट ला बॅट्समन निवडवलेली आहे आणि हा एक रन ओव्हर झालेली आहे आणि रन झालेले आहे. किती झाले? सव्वीस रन झालेले आहे. सव्वीस रन दोन ओव्हर. संजय ना बॉलरचं नाव संजय. नेक्स्ट बॉलर आहे संजय ठाकूर. जीवतभर बसू का? किती ओव्हर आहे? स्वयं मारा पंचांचा इशारा व्हाईटचा आणि धावफलकात वाढ ती म्हणजे 27. पहिली इनिंग उत्कृष्ट असा बॉल आणि तेवढा चांगला फटका लांब 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 षटकार. 27 आणि प्लस 6 तर धावा होतील 33. पहिला बॉल सुहर दुसरा बॉल खोलात पण त्यावर चांगलं प्रत्युत्तर तो म्हणजे षटकार आणि धावा झाल्या त्या म्हणजे 33. तर चांगल्या धावा आतापर्यंत चांगला स्कोर कार्ड चालू असताना तो म्हणजे बॅटिंग अरे टीम पुन्हा एकदा फुलटेज आणि तेच प्रत्युत्तर तो म्हणजे षटकार. आता ग्राउंडचं जर कॅल्क्युलेशन म्हटलं तर आपल्याला म्हणता येईल की बॅट्समनच्या फेवरमध्ये जातं कारण की नक्कीच ग्राउंड थोडा लेग साईडला शॉर्ट आहे त्यामुळे फलंदाजाला फायदा हा होतोच. त्यामुळे थोडंस हे बॅट्समनच्या फेवरमध्ये असलेलं ग्राउंड आहे आणि त्याप्रमाणे धावा सुद्धा आपण फलकावर बघू शकतो त्या म्हणजे 39 आणि तिसरा बॉल घेऊन दोन बॉल दोन षटकार आलेत. खूपच जास्त धावा खर्च केलेत तो म्हणजे आणि हा म्हणजे तिसरा लगातार षटकार. तीन बॉल तीन षटकार या स्पर्धेतील उत्कृष्ट असा बॅट्समनचं नाव आहे गजानन. उत्कृष्ट असे तीन बॉल तीन षटकार मारलेत. सुंदर अशी बॅटिंग अफलातून बॅटिंग ती म्हणजे गजानन यांच्या माध्यमातून. साई संघाचा गजानन तारण हार ठेवतोय का या संघासाठी बघायला लागेल. तीन बॉल तीन षटकार त्याला आलेत. बघूया पुढचे तीन बॉल काय उत्तर असेल गजानन यांचं. मी आधीच म्हटलंय की हा ग्राउंड मात्र बॅट्समनच्या फेवर मध्ये आहे. तीन बॉल तीन षटकार आणि आता घेऊन संजय चौथा बॉल. काय असेल चौथ्या बॉलचं उत्तर हे मात्र गजानन यांनाच माहिती आणि हा सुद्धा टोलावलाय चौकार. आपल्याला म्हणता येईल की खूपच जास्त धावा या षटकात आलेत. मला वाटतं 18 आणि 4 22 आणि 23 पहिला बॉल सुवैर म्हणजे 23 धावा आलेत फक्त आणि फक्त चार बॉल. चार बॉल
चार बॉल 39 49 धावा पांचवा बॉल आणि तेच उत्तर तो म्हणजे षटकार काय बॅटिंग चालू आहे जणू काय बॉल येतो आणि बॉल तसाच बाहेर जातो काय म्हणता येईल या षटकात अतिशय धावांचा कल्लोळ मांडलाय सुंदर अशी फलंदाजी म्हणजे गजानन यांच्या माध्यमातून वैयक्तिक धावावर खेळतायत 42 फक्त आणि फक्त 8 रनची आवश्यकता ती म्हणजे अर्धशतकासाठी गजानन यांना अर्धशतक पूर्ण करतील का बघूया हा घेऊन येतात पाचवा बॉल आणि हा सुद्धा तेज प्रत्युत्तर लांब 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 षटकार आणि वैयक्तिक 48 धावावर तब्बल घेत ते म्हणजे गजानन फक्त आणि फक्त 2 रनांची आवश्यकता आहे ती म्हणजे हाफ सेंचुरी पूर्ण करायला तर मला वाटतं या आधी कोणी हाफ सेंचुरी मारली नसावी हा मात्र तिसरा बॅट्समॅन ठरेल हा दुसरा बॅट्समन ठरेल जो हाफ सेंचुरी मारेल या टूर्नामेंट मधील बघा उत्कृष्ट असे टूर्नामेंट मॉर्निंग क्रिकेट क्लब नवीन पनवेल 2024 उत्कृष्ट असे आयोजक आणि चांगली अपॉर्च्युनिटी ती म्हणजे 40+ च्या खेळाडूंना बघा त्याचप्रमाणे बॅटिंग असं वाटत नाहीये की 40+ ची मॅच आहे का जणू काही प्रत्येक बॉलवरती हा कार होते आता बघा फ्रेश षटक घेऊन आले ते म्हणजे बॉलर कोण आहे आशुराम भोईर आणि त्यावरती सुद्धा तीव्र आणि चौकार बॉल मात्र जणू काही बघतच राहिलेत चुकी झाली आधीच धावांचा लोट आहे आणि त्याच्यात अशा चुका या चुका टाळल्या पाहिजेत अशा चुका करून होणार नाहीत चला दुसरा बॉल घेऊन तितकाच चांगला बॉल आणि हा सुद्धा मला वाटतं कॅच षटकार आणि पुन्हा पुन्हा त्याच चुका तर बघा जर आपल्याला मॅच मध्ये राहायचं असेल तर फिल्डिंग मात्र चांगली ठेवावी लागेल एकाच बॉल चुकतो पण तो फिल्डरच्या स्वरूपात चांगला गॅदर जर केला तर त्या धावा वाचवू शकतो आपण त्यामुळे फिल्डिंगच्या जोरावर बऱ्याच मॅच जिंकतो आणि हा सुद्धा एक लांब 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 षटकार धावांचा मला वाटतं जणू डोंगरच उभा केलाय आता किती झाले रे टोटल 77 धावा 77 धावा तब्बल धावबलकावर लागल्यात आणि अजून सुद्धा 3 चेंडू बाकी आहेत तर अजून सुद्धा 3 बॉल बाकी आहेत आणि 77 धावा ऑलरेडी धाव फलकावर लागल्यात गजानन 48 धावांवर खेळत आहेत आणि आता हा मात्र फ्रेश बॅट्समन हा सुद्धा उचललाय आणि कॅच होईल का आणि पुन्हा एकदा तीच चुकी बघा वारंवार त्याच चुका सुधारल्या पाहिजेत आणि आता मात्र संकटात सापडलाय तो म्हणजे हा संघ बघा शेवट 48 धावांनी हाता मात्र सुंदर असा बॉल लेग कट सुंदर असा लेग कट आता मला वाटतं लास्ट बॉल असेल या इनिंगचा बघा 48 धावांवर खेळतात गजानन का हाफ सेंचुरी पूर्ण करेल फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे का येईल मोठा फटका का येईल डॉट बॉल हा मात्र मोठा फटका आणि बॅट उंच करायची आहे बॅट उंच करायची गजानन नक्कीच वा धनु 54 धावा तब्बल 54 धावा ठोकलेत त्या म्हणजे स्वतःच्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी गजानन यांच्या मार्फत उत्कृष्ट सुंदर अशी बॅटिंग
84 धावा, तब्बल 84 धावा, 10 फलकावरती उभारल्यात त्या म्हणजे 84 आणि टार्गेट असेल 85. तर बघा आपण फक्त आणि फक्त म्हणतो की 40+, पण ही लेजंडला सुद्धा लाजवणारी मॅच होती असं म्हणता येईल. फक्त आणि फक्त 4 आणि 84 धावा ठोकल्यात. तर साई संघ नक्कीच विनंती असेल की फिल्डिंगचा ताबा घ्या.
चला तिसरा चेंडू पाहूया, तिसऱ्या चेंडू वरती काय भरते ते तर बघा. दोन बॉल दोन चौकार, तिसरा बॉल काय असेल. आणि आता मात्र सोई होम डोडके तितकी चांगली फिल्डिंग खूपच मागे करण्यात आलेली आहे. आणि तिसरा बॉल मात्र सोई. तीन बॉल आठ धावा. चला चौथा बॉल. आणि फुलटॉस बॉलचा काही मला वाटतं फायदा उचलता आलेला नाही आहे भेंडकर संघाच्या बॅट्समनला. बघा आपल्याला 84 धावा चेस करायचे, 84 धावा जर चेस करायचं म्हटलं तर असे बॉल सोडून चालणार नाही. प्रत्येक बॉलवर आपल्याला मोठा फटका खेळला पाहिजेच, तर मात्र आपल्याला जिंकायच्या आशा ज्या आहेत त्या जिवंत ठेवता येतील. जर असे आपण बॉल फुलटॉस सिंगल सिंगल काढले तर मात्र आपल्याला नक्कीच नंतर मात्र भारी पडतील रन. आणि बघा पुन्हा हा बॉल उडवलाय, फाइंड केले गॅप आणि हा सुंदर अंपायर इशारा चौका. पुढचा बॉल ओ सुंदर बॉल, सुंदर बॉल. आणि धाव फलकावर धावा आहे संघाच दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येतो. बॉलर नाव गणेश, बॉलरचं नाव गणेश. गणेश पहिलाच फोडतोय हा अजून सुरुवात त्याची काहीच नाही अजून. हा वाईट तुला कसं कळालं आधी, तुला कसं कळालं वाईट. आणि सोयर अंपायरचा इशारा सोयर चेंडू. पाहूया पहिला चेंडू वाईट, आता दुसरा चेंडू टाकत आहेत. या चेंडूवरती काय घडतंय पाहूया. आणि संघाला जर जिंकायचं असेल तर फटकेबाजी करावीच लागेल. एक इन दोन रनाने काही होणार नाही. जिंकायचं असेल तर चौकार षटकारांचा पाऊस पाडावाच लागेल. प्रेक्षकांचं मनोरंजन हे थोडेसे करावे लागेल. आणि डॉट बॉलनी विकेटच्या बरोबरीने येतोय तो डॉट बॉल. एक एक डॉट म्हणजे विकेट. सुंदर बॉल टाकला गणेश यांनी. पाहूया दुसरा बॉल. आणि हा ही सुंदर बॉल, तितकाच सुंदर, खूपच सुंदर. कौतुक करावं लागेल गणेश यांचं, कारण 85 रनाचं टार्गेट चेंज करायचं तितकं सुंदर बॉलिंग करत आहेत गणेश. कौतुक केलं पाहिजे, खूपच सुंदर बॉलिंग. वा 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 वा, लगातार तीन डॉट, खूपच सुंदर. तीन तीन डॉट जर बॉल निघत असेल तर जिंकण्याची अपेक्षा खूपच कमी होईल अशी डॉट बॉलनी. नक्कीच या बॉलवर मोठा फटका यायला पाहिजे होता पण नाही. एक रनासाठी, एक आणि दोन रनाने काही होणार नाही. जर जिंकायचं असेल तर तुम्हाला मोठा फटका हा खेळावाच लागेल.
चौका छक्का हा मारावाच लागेल, नाहीतर मग आपला संघ कुठेतरी कमी पडेल हे बॅट्समननी सिद्ध केलं. पाहूया पुढचा चेंडू आणि खूपच सुंदर शॉट, पाहूया काय होतं. लाजवाब फिल्डिंग, लाजवाब. पाहूया हंपायरचा निर्णय काय येतो तो. कॅच तर पकडला आणि आउट. खूपच सुंदर फिल्डिंग. पाच चेंडू नंतर आलेला हा मोठा फटका, पण त्यावरती थोडासा फसलेला फटका, विकेट गमावी लागली. नवीन बॅट्समन पाहूया आता काय करतायत ते. नवीन बॅट्समन नाव काय हो, जगदीश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत जगदीश. संघ कुठेतरी आपला मागे पडलाय. पाहूया आता या उरलेल्या बॉल वरती काय करतायत, आपल्या संघासाठी काय करून दाखवतायत. नक्कीच काहीतरी चमत्कार यांना करून दाखवावं लागेल, तरच आपला संघ कुठेतरी. ओ हो, लवली शॉट, खूपच सुंदर. पाहूया काय होते. आणि हा कॅच सुटलेला आहे. यावरती बघूया किती रन निघतायत. तिसरा रनाचा प्रयत्न आणि तीन रन. पाहूया पूर्ण जिथे कॅच व्हायला पाहिजे होता तिथे तीन रन, तरी काय हरकत नाही, का टार्गेट खूप असल्यामुळे एवढा काय फरक पडणार नाहीये. आणि ओव्हरची समाप्ती, दोन ओव्हर नंतर 19 रन आणि 12 बॉल मध्ये पाहिजे 66. अविश्वसनीय असे स्कोर 66, 12 बॉलला 66. प्रति ओव्हर तितीचा टार्गेट. पाहूया कशा पद्धतीने चेंज करतायत बेंकर संघ. खूपच मॅच मध्ये कुठेतरी पाठीमागे राहिला, ते त्यांना पाहावं लागेल, तरच कुठेतरी ते मॅच मध्ये येतील. पाहूया आता पुढच्या ओव्हर मध्ये काय घडते. चला तिसरी ओव्हर आणि वरती पहिली. बॉलर नाव आहे बाबू, बाबू प्रवीण, प्रवीण प्रवीण बाबू म्हणले म्हणून आपण बाबू म्हणलो. प्रवीण खूपच सुंदर बॉल टाकला तो पहिला आणि संघाचा तिसरा ओव्हर. पाहूया उरलेले पाच बॉल, पाच बॉल मध्ये किती रन येत आहेत. भेटकर संघासाठी खूपच असे रन हवे. बघूया ऑफ बॉल, खूपच चांगला समाचार घेतला. पाहूया सहा रन, षटकार षटकार षटकार. किसन शिंदे यांचं, गणेश यांचं स्वागत केलं षटकारांनी. पाहूया आता उरलेले 11 बॉल मध्ये किती, 10 बॉल मध्ये किती रन काढतायत बिंकर संघ. किसन शिंदे व गणेश यांचं हार्दिक स्वागत मॉर्निंग क्रिकेट यांच्या तर्फे. स्टार प्लेयर्स आहेत ते, मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अगदी स्टार खेळाडू असे ते मानले जातात किसन शिंदे. याबरोबरच आपण पुन्हा एकदा वळू गेम कडे आणि खूप अवघड असं आता बनवून घेतलेलं आहे या टार्गेट भेंडकर संघाने. खूप मोठा टार्गेट सेट केला होता साई संघाने. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. पाहूया काय करतात. आणि हा मला वाटत हलकासा स्वेल चेंडू. विचुंबे संघाचे कप्तान कृपया कॉमेंट्री बॉक्स शी संपर्क साधा, आपल्या टॉस करून घ्यायचा एक ताबडतोब. विचुंबे संघ पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा कुठेतरी लाईन थोडीशी मिस करत आहेत. हलकास मिस ऑफ कॉन्सन्ट्रेशन मला वाटतंय. चांगले चेंडू टाकले होते सुरुवातीला, पण आता दोन चेंडू स्वेळ टाकून
थोड़स लाइन एंड लेंथ बिगड़ी है, थोड़ा सा गुड लेंथ स्पॉट वर उड़ता चेंडू पॉइंट, परंतु स्वेर गेला तो चेंडू चेंडू राइट अमोर द विकेट स्टेप चुकले एक सुरुआत करावी लगे बैट्समैन सज्ज जगदीश जगदीश पुनः एकदा लागोपाठ तीसरा चेंडू वाइड लागोपाठ तीन वाइड टाकून मला वाटतं हे मैच मध्ये थोडीशी चुरस आणण्याचा प्रयत्न करतात बॉलर बोर झाले असतील कदाचित प्रेक्षकांचा विचार करता थोडासा चुरस आणण्यासाठी तीन वाइड टाकत आहेत असं वाटायला लागले कारण खूप अतिशय सुंदर बॉल चेंडू टाकले होते आतापर्यंत आणि एकदमच हॅलो थँक्यू थँक्यू अभिनंदन नमस्कार वाइड बॉल चांगला चेंडू पडवला पण चेंडू हवेमध्ये पाहूया खालती बास्ट बॉलर आणि जेल ड्रॉप झालेला आहे बघूया सचिन धावतात आणि चांगली फिल्डिंग केलेली आहे धावतो सचिन बॅट्समन दोन बॉलर आहेत पाहूया आशुराम बघूया चांगली गोलंदाजी होती आणि तशीच चांगली रनिंग केलेली आहे आशुराम याने पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगली मारलेली आहे निर्विकेट मध्ये आणि एकच धावी होते समाधान मानावं लागेल नवीन गोलंदाजी एकच धाव झालेली आहे आणि स्कोर झालेला आहे चांगला चेंडू वाइड वरती बॅट कट वेस्ट इंडिया संघाचे कप्तान त्वरित कॉमेंट्री बॉक्स शी संपर्क साधायचा आहे संघांचे कप्तान हॅलो बघूया शेवटी सुद्धा घेऊन या सचिन आलेले आहेत आणि यापुढील सामना विजय संघ आणि विचुंबे या दोन सामन्यामध्ये होणार आहे बघू सहा चेंडू आणि 51 धावांची गरज आहे अवांतर खूप मोठे आणि गोलंदाज सुद्धा खूप अनुभवी आहेत सचिन मोकल आणि पाहूया जगदीश भगत विचिन्नचे स्टार अर्जुन सुरते अर्जुन सुरते यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे सुंदर फटका पाहूया षटकार होतो का आणि हा षटकार आशिष षटकार जर पहिल्या ओव्हरपासून आले असते तर बेंडकर कदाचित गेम मध्ये
आतापर्यंत राहिले असते पण गोलंदाजी साई संघाकडून हरवला आणि शेवटचा षटक घेऊन मारण्यात सचिन मोकल पुन्हा एकदा आणि चांगला चेंडू पटवलेला आहे षटकार आणि आम्ही वाट पाहतोय उसळली संघाची त्याची मॅच कधी संपते आणि कधी होते बॅट्समॅन सगळे बॅटीला धार लावून सुद्धा आलेले आहेत उसळली संघाचे आणि ते बोलतात आमची मॅच कधी होते चांगली गोलंदाजी होते मध्ये पुढे चेंडू पुन्हा एकदा फाउलच्या दिशेने चेंडू चटवला चेंडू हवेमध्ये पाहिला चेंडू सीमा रेषा पार षटकार सचिन मोकरेची पुन्हा एकदा हमला केलेला आहे आणि बॅक टू बॅक 2 सिक्स मारलेले आहेत पाहुया पुढे चेंडू तीन मारले ठीक आहे तीन तर तीन दोन प्लस एक तीन स्कोर आहे तुला षटक पाहुया पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला यॉर्कर पद चेंडू अनुभव नक्कीच आहे शेतकऱ्यातील किती चेंडू बाकी आहेत शेवटचा चेंडू आहे या चेंडू वरती काय करतात बॅट्समॅन फिरकी गोलंदाजी नक्कीच खूप सारा अनुभव आहे सचिन मोकल यांचा